सोलापुरातील जुने लक्ष्मी चाळीतील हनुमान मंदिर भजनी मंडळाचा बागवारी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात नुकताच पार पडलाय. सोलापूर मधील जुने लक्ष्मी चाळीतील हनुमान मंदिर भजनी मंडळाच्या वतीने ह भ प ज्ञानेश्वर काका लोंढे यांच्या आशीर्वादाने 83वा सोलापूर ते पंढरपूर पायी माघवारी सोहळा पार पडलाय. गेली 86 वर्ष चालत आलेला हा माघवारी सोहळा मागील वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला होता. यावर्षी सरकारच्या नियमानुसार सर्व खबरदारी घेत हा सोहळा पार पडलाय. दशमी दिवशी पंढरपूरमध्ये आगमन झालं. जया एकादशी निमित्त सायंकाळी 6 ते 9 ह भ प गोपाळ महाराज लोंढे यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडलं. द्वादशी दिवशी पंढरपूर नगर प्रदक्षिणा करून हा दिंडी सोहळा सोलापूरकडे मार्गस्थ झाला. प्रामुख्याने सोलापुरातील नामवंत लोंढे परिवार आणि चाळीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माघवारी दिंडीसाठी कासेगावकर मंडळी, उस्मानाबादकर मंडळी तसेच दिंडी चालक ह भ प अरुण काका भोसले, ह भ प प्राध्यापक गोपाळ महाराज लोंढे, ह भ प पंकवाज वादक वामन महाराज लोंढे, जयराम लोंढे, गायक चैतन्य लोंढे, गायक श्रीराम लोंढे, नामदेव मुडे, ब्रह्मदेव लोंढे, शिवाजी सुरवसे, महादेव लोंढे, भारत चोरे यांनी परिश्रम घेतले. महिलांचा देखील सहभाग लक्षणीय होता. सर्व भाविक भक्तांनी हा माघवारी सोहळा निर्विघ्नपणे पार पडो अशी विनंती भगवान परमात्मा श्री विठ्ठलांच्या चरणी केली.